गेली बे गाडी बे, गाडी चोरीला जात होती. याच्यासाठी आम्ही इथं टीम घेऊन आलो, त्याच्या लहान टीमची करामत. नमस्कार मित्रांनो, राम राम, कसे तुम्ही मित्र, एकदम मजेत आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर भाई, आज जायचं कबड्डी खेळायला, कारण की आता हे असणार आहे आमचं या वर्षीचं शेवटचं टुर्नामेंट. कारण की आता टुर्नामेंट खूप झाले, फरवरीचा महिना आला, मी एक आता कमी होऊन राहिली, गर्मी वाढून राहिली, त्याच्याकरता कबड्डी टुर्नामेंट आता कमी होणारच आमच्याकडे. म्हणून आता हे आमचं शेवटचं टुर्नामेंट राहील, आता प्रॅक्टिस एक आमची आता कमी झाली, म्हणजे बंद झाली आणि समजून जा. आता हे प्लेयर आहे, कारण की आता मेन प्लेयर आमचे जे जाऊन आहे ते टूरला जाऊन आहे, म्हणजे महादेवाच्या टूरला जाऊन आहे आणि यायला आता घेऊन आलो. तर ह्या टीमचं आता पाहून आहे एकटे काय आता यायच्या म्हणजे आपणही राहील. तर सध्या आता आनंदाची बातमी येत आहे, कारण की पेट्रोलचे भाव सध्या किती झाले, 110 रुपये झाले. म्हणजे आता रस्ता म्हणला माहित, एक जण राहिला आमचा पेट्रोल टाकायचा, तर पेट्रोल टाकून येईन. पण रस्ता कोणाला माहित आहे, मशा रस्ता माहित आहे का? लई दूर जायचं, पचमोडी जात. आपले पचमोडीचे प्लेयर आले नाही म्हणून आता त्याला घेतलं नाही, ते जर असते तर मग आमचं काही पाहायचं कामच नसतं. अमित भाऊ, आपली जेवणाची सोय झाली, मंगल कार्यालय, नवीन कपडे घालून आपले काय तर सिंगर कोण आहे, आपले इंकून आहेत आणि चांगली तगडी पार्टी दिसते, लई गाड्या आहेत त्या आहे तर बरं घेऊ मग, तिकडे तुम्ही राहिलं पाहिजे तोपर्यंत. तर हे झाले आमचे पदार्पण आता वरोऱ्यामध्ये. हॅपी दिवाळी. अबे डीजे चालू होय का? होय का? पिन जनरेट करू का मी आपलं? का जनरेट करते? एटीएमचं पिन जनरेट आताच करते का तू? येत आहे मी एटीएम, तर मग करून घेणे मग का उदी येता नाही करायचं? आहेत राहतेस ना आपलं रातभर एटीएम राहतेस तर बनतो अजून आहे भूतलं माणूस. तर मित्रांनो, पोहोचलो आता आम्ही टुर्नामेंटच्या जागी. त्याला काढायचं कसं बे? नाही तुम्ही दोघं आले तर मग लागस आपण पहिलंच मारतो म्हणा. काय बात कर, गुड बाय गया. काय सांगू आता टुर्नामेंट मध्ये तेवढं काही अशी गर्दी दिसून ना राहिली आपली, एक दोन अशी जे आहे. तर अशा प्रकारे आता आमची टीम तिघा जणांची वाट पाहून राहिली, कारण की पैशाचा कारभार आहे त्या तिघाकडे आणि ते तिघा जण लेट झाले. ग्राउंड मध्ये मॅच एकही चालू नाही, तर मॅच पाहायला जरा मनोरंजन झालं असतं, पण मॅच चालू नाही. त्याला आता वेट करून घेऊ, तर मॅच आहे लागण असं आपला लवकर. थोडस असं वाटत आहे की 1-2 किलोच म्हणजे अर्धा किलोच असं वांदी येईन आपल्यावर, त्याच्यापेक्षा धावून घ्या जरा असं बजून आणाव. इथे आपल्याला एवढं माहीत आहे 58 मध्ये आपलं वजन असं येते, पण आता थोडं धावून घ्या, रिक्स नाही घ्यायचं, मग डायरेक्ट वजन करायले. आता मंडळी बसली तिकडं, कारण की आता वजन झालं आणि त्याला आता घाई सुटली मॅच खेळायची. तुला मॅच किती वेळ लागते? पहिले लागते का? घेऊन जा बुटानं तोंड ढाणू कुठं. तर मित्रांनो, आता टुर्नामेंटचे जर कबड्डीचे टुर्नामेंट आपण कधी खेळायला आलो तर आपल्याला हे अशा प्रकारचे संघ पाहायला मिळते, जे काही किटासाठी झगडं तर काही मग मला खेळूच दे म्हणून झगडं. मित्रांनो, हा कोणत्या तीर्थाला गेला असं तुम्ही सोडता? 2-3 वर्ष झाले आमच्याकडे ही फाजील पद्धत खूप लागली,
जाच राहते एकाले पण राहते उभे दोन. त्याले वाढत समजा मी चकवतो काच चकवते. समीर भाऊ पोईकर चलो भाई वाम अप करूया आता आमची मॅच आहे. तर अशा प्रकारे आता मित्रांनो झालो मी किटअप आणि हे कुठे गेलो हा ही पाहून राहिली. ही आहे आमच्या लहान टीमची करामत. भाई फाडून तर फाडून टाकली पण पताही लागला वागू दिला नाही की किट भाई फाटली बा काही बा. मी पाहिलं नव्हतं घरी आता येऊन पाहायचं तर हे तर कमाल होऊन दिसते. फक्त एखाद्याचा हात जाव आणि फारसा त्यांनाच नाही भाव बाको मी. हा सुकले आले आता ग्राउंड आखणं चालू आहे. आम्हालाच घाई होती आम्हीच पहिलं आलो. आता पुढची टीम यावच आहे म्हणजे याच्यासाठी. आता याच्यासाठी आम्ही इथं टीम घेऊन आलो नाहीतर आमचा तसा विचार तर नव्हता. सेकंड नंबरचा हॅरिडर ह्या म्हणजे इंजर्ड होता 2 महिने पहिले इंजर्ड होता आता आला तर याचा आता कम बॅक झाला. आणि ह्या आता ह्या दोघांवर आता अमित भाऊ तर पहिलेच होते आपले. ह्या एक नवीन कम बॅक झाला याचा आहे. तिकडे कुमार तो पण आता 2-3 टुर्नामेंट आलतात. आमचे सर गणेश भाऊ चोपले आणि अनिकेत भाऊ. तर अशी आमची टीम आहे. कॅप्टन गेम प्लॅन माझ्यानुसार गेम प्लॅन याच्यानुसार चालणार पण खेळ आमच्यानुसार चालणार. तर चला आता मॅचेस दाखवतो. आता काय पटरपटर दाखवतो अशी गती राहते पाण्याची म्हणजे टुर्नामेंट मध्ये पाण्याची. मनगाव हा संघ हजर झालेला आहे तरी भालेगाव जिल्ह्यामध्ये हजारी लवकरात लवकर अवघ्या 2 मिनिटात हजर व्हा. मंडळाने खूप मोठं अभ्या थांबा बोलतोय. तर भाई मंडळाने एवढा मोठा स्कॅम केला आम्हाला वाटलं का दुसरी बाहेरची टीम असेल आता आमच्या बरोबर मॅच लागेल. हे तर भाई गावातलेच आणून ठेवले आम्हाला. आणि ही आपली सबस्क्रायबर मंडळी आहे. आता कल्ला करा चला मग मॅच आता लागणार आहे. Thank you.
ह्या मॅचमध्ये आमची त्या पुढच्या टीमवर लढाई नसून ह्या एकट्या माणसासोबत लढाई होती. तीस द्या लागले ना मग तीस आगुनच आहे न घाम काढता मॅच जिंकून गेलो. आता जेवणाचं पहिलं पाहा लागेल कारण की शेवटचा टुर्नामेंट होतो. जेवणाचा पाव आणि त्याच्यानंतर गावाकडे तू रेट टाकायला गेलता. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही चाललो जेवायला. आता षटकोनी घरापासून इकडे थोडसे एक राईट टर्न घ्या म्हणे आणि सीधा सीधा जावा म्हणे आणि तिकडे मग एक घर भेटते म्हणे तिथं जेवण चालू आहे म्हणे. तर चला मी आज लगेच टुर्नामेंट झाले मी दाखवलो नाही तुम्हाला की जेवण कसं राहते त्याच्यामध्ये. आता वरण भात पोळी स्वीट हे सगळं नाही राहत फक्त भात राहील. तर चला मग दादा जरासा आम्हाला अडचण आणून राहिला म्हणजे असं वाटून राहिलं याली की आम्ही का करायला आलो का नाही. तर या भाऊ या आता अशा प्रकारे राहतं भात अशा प्रकारे ते पत्राळ आणि अशा प्रकारे घेतात आणि अशा प्रकारे जेवतात. अशा प्रकारे जेवतात गरीब चांगले खाली बसून जेवत होते. अमीराले कोणता किडा आला का उभ्यान जेवण चालू केलं. असे ताटली घेऊन येते भात हे कानपूट फाडून नाही रे बाबा नाही. जेवण झालं मस्त आणि आता चाललो आम्ही घराकडं कारण की टाइम खूप झाला. आता 1 वाजत आले माहीत झालं असं कसं जेवण होत होतं. तर गाडी निघून राहिले आपली गाडी कुंकड आहे पण गाडी हाय कुठं पण हे गाडी चल कुठं गेली बे गाडी बे येतो होती कुठतरी तिकडे ठेवाली हो का 18 दिसत आहे का तो छेद तेवढ्या कोपऱ्यात कोणत्या नेऊन ठेवली भाई गाडी चोरीला जात होती लाता बसत होत्या घरच्या पण हाय आपली गाडी जाऊ दे. मित्रांनो याला लक्षपूर्वक तुम्ही वाचा आई नो माल
ओनली धमाल काम होतं एटीएम मध्ये. आता सकाळ सकाळचे दुबईला जायचं होतं म्हणून हे 12 वाजले. बिलकुल चुप. खरं म्हणजे पिन जनरेट करायचं आहे तर त्याच्यासाठी आलो. तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग सांगा. आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.